नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती बीएससी भाग एक सत्र दोन अनिवार्य मराठी गद्य विभागातील डॉक्टर पंजाबराव देशमुख वी भी कोलते लिखित या पाठाचा अभ्यास आपण आज करणार आहोत आणि या पाठाचा अभ्यास आपण एकूण तीन भागामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण लेखक डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते यांचा परिचय करून घेऊ. सरांचा कार्यकाळ 1908 ते 1998 असा प्रदीर्घ असा 90 वर्षाचा आहे. व्ही भी अर्थात डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते हे मराठी साहित्यामध्ये महानुभाव साहित्याचे संशोधक व ग्रंथकार म्हणून परिचित आहे. मराठीचे प्राध्यापक तसेच नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अशा पदावर त्यांनी काम केले. लव्हाळी, स्वस्तिक या कविता संग्रहासह महानुभाव संप्रदायविषयक माहिती देणारे अनेक ग्रंथ श्री वी भी कोलते यांनी लिहिले आहेत. अजूनही चालतोची वाट हे त्यांचे आत्मकथन प्रकाशित आहे. 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1967 मध्ये भोपाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचे विवेचन त्यांनी या पाठामध्ये केलेले आहे. डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब हे भारतातील एक महान व्यक्तिमत्व होय. त्यांची मूळ कर्मभूमी विदर्भ असल्यामुळे या विभागात त्यांचे नाव सर्वतोमुखी झालेले आहे. प्रत्येकाच्या अंतकरणावर त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. विदर्भाचे पंचप्राण म्हणून ते ओळखले जातात कारण आजचा विदर्भ त्यांनी घडविलेला आहे. येथील सर्वसामान्य जनतेची मने त्यांनी आकाराला आणलेली आहे. त्यांच्या जीवनाला त्यांनी वळण लावले आहे. यामुळेच त्यांच्या नुसत्या स्मरणाने देखील जनता पुलकित होऊन त्यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होते. येथील जनतेचे ते हृदय सम्राट आहेत असे म्हटले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाचे क्षेत्र फक्त विदर्भापुरतेच मर्यादित आहे असे समजणे चुकीचे आहे. संपूर्ण भारत हे त्यांच्या कर्तृत्वाचे क्षेत्र आहे. क्षेत्र हा शब्द मी बुद्ध्या वापरलेला आहे. भारतातील शेती, तिच्यावर राबणारे शेतकरी, त्यांची मुले बाळे इत्यादीकांचे जीवन सुखसमृद्ध करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्याद्वारा भारताचे जीवन उंचावण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर त्यांनी शेतकऱ्यांची जी संघटना उभी केली आहे तिकडे दृष्टी टाकली म्हणजे मी काय म्हणतो याचा अर्थ कळून येईल. या संघटनेची पाळेमुळे भारतातील सर्व राज्यात दूरवर पसरलेली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या आणि जोपासलेल्या भारतीय शेतकऱ्यांचे विराट दर्शन त्यांच्या अखिल भारतीय कृषक समाजाच्या द्वारे घडते. या कार्यासाठी ते अखंड भारत भ्रमण करीत असतात आणि अलीकडे तर त्यांच्या कर्तृत्वाने भारताची मर्यादा ओलांडून अन्य देशातील क्षेत्र व्यापण्याला प्रारंभ केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या शेतकरी संघटना त्यांनी निर्माण केल्या आहेत त्यावरून हे सहज लक्षात येईल. जागतिक क्षेत्रात त्यांनी टाकलेली पावले नवीन असली तरी तेथे ती दृढमल होतील आणि आपल्या कर्तृत्वाचे न पुसले जाणारे असे ठसे उमटवतील यात शंका वाटत नाही. त्यांच्या गरुड भरारीवरून त्यांच्या महत्वाकांक्षेचे क्षेत्र किती व्यापक आहे, दृष्टी कशी विशाल आहे, कर्तृत्व कसे क्रियाशील आहे याची कल्पना सहज येऊ शकेल. या सर्व उद्योगांची निर्मिती शेतकऱ्यांविषयी असलेल्या त्यांच्या अंतःकरणातील जिव्हाळ्यातून झालेली आहे. या जिव्हाळ्याला जातीची, प्रांताची, फार काय देशाचीही बंधने नाही. सर्व शेतकरी त्यांना जीव की प्राण मानतात याचे कारण त्यांच्या अंतकरणातील हा जिव्हाळाच होय. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य त्यांनी भोगलेले आहे. भोवतालच्या शेतकऱ्यांचे दैन्य, अज्ञान, उपासमार, कष्ट, अवहेलना, पिळवणूक त्यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांचे हृदय पिळवटून निघाले आहे. त्यातून त्यांच्या आयुष्याचे ध्येय आकाराला आले आहे. डॉक्टर पंजाबरावांचे जीवन हे समर्पित जीवन आहे आणि म्हणूनच ते आदर्श जीवन आहे, स्फूर्तीदायक जीवन आहे. या जीवनाला ध्यास शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा आहे आणि त्याच दृष्टीने त्याचा प्रवाह आत्तापर्यंत वाहत आला आहे आणि पुढेही वाहत राहील. त्यांनी अधिकार पदे राबविली आहेत तीही याच ध्येयासाठी. जेथे शक्य नसेल तेथे त्या अधिकार पदांचा लोभ सोडून ते पुन्हा येऊन मिसळले आहेत ते शेतकऱ्यांतच. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली त्यावेळी त्यांना काय आढळले? विदर्भातील शेतकरी अत्यंत कष्टाळू, वरून सूर्य आग उगतो तरी शेतकरी शेतात नांगर चालवतो, घामाने ओलाचिंब होऊन कष्ट उपसतो.
तो त्याची बायको त्याची मुले सर्वजण शेतीत सदा सर्व काळ राबतात, हाडाची काळे करतात आणि सर्वांसाठी अन्नधान्य निर्माण करतात. पण त्याला स्वतःला मात्र खायला नाही, पाण्याची सोय नाही, निवाऱ्याला पुरेशी जागा नाही. दुःख दारिद्र्याने गांजलेला, कर्जाच्या डोंगराच्या भाराखाली वाकलेला, अज्ञानाच्या अंधकारात लोळत पडलेला, त्याने फक्त कष्ट उपसायचे आणि समाजातील वरिष्ठांनी प्रतिष्ठा मिरवायची. सावकाराने त्याचे शोषण करायचे, नशिबाला हात लावीत देवभोळेपणाने शेतकऱ्याने ते निमूटपणे सहन करायचे. ही गरिबी, हे शोषण, ही विषमता, हे अज्ञान पाहून कुणाचे अंतकरण पिळवटून जाणार नाही. काही वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल डोळ्यात पाणी आणले, पण ते नकराशीर ठरले. कारण त्या अश्रुतूनच त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेबरोबरच दुबळ्या आणि अज्ञानी शेतकऱ्यांची अधिक पिळवणूक करून स्वतःची श्रीमंती वाढवली. हे सारे पाहून डॉक्टर पंजाबरावांचे हृदय तुटले, ते ढवळून निघाले. कारण ते त्याच शेतीच्या मातीतून जन्माला आले होते. मातीने मातीचे हृदय ओळखले, तिचे सामर्थ्यही ओळखले. शेतकऱ्यांचे दुःख दारिद्र्य नाहीसे होण्यासाठी प्रथम तो शिक्षित झाला पाहिजे. स्वतःच्या आणि भोवतालच्या विश्वाचे त्याला ज्ञान झाले पाहिजे. स्वतःच्या परिस्थितीची आणि सामर्थ्याची त्याला जाणीव झाली पाहिजे. त्याचा आत्मा जागृत झाला पाहिजे, हे त्यांनी ओळखले. यासाठी शेतकऱ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. तिकडे त्यांची प्रवृत्ती नसेल तर ती निर्माण केली पाहिजे, सोयी नसतील तर त्या करून दिल्या पाहिजे, हेही त्यांच्या लक्षात आले आणि याच दृष्टीने त्यांनी आरंभीची पावले टाकली. अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देता याव्या म्हणून शिक्षण कर वाढविला. त्यापूर्वी खेड्यापाड्यातून दौरे काढून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले, त्यांची मने वळविली. अमरावती येथे स्थापन झालेल्या शिवाजी हायस्कूलमध्ये नवीन चैतन्य निर्माण केले. त्यांनी स्वतःही तेथे शिक्षण दिले. शेतकऱ्यांची संघटना करण्यासाठी शेतकरी संघ स्थापन केला आणि त्याला पोषक अशा अनेक चळवळी उभ्या केल्या. त्यांनी त्या काळात स्थापन केलेले श्रद्धानंद छात्रालय हे डॉक्टर पंजाबराव यांच्या शैक्षणिक व सामाजिक व्यापक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत प्रतीक होते. बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत कमी खर्चाच्या छात्रालयाची सोय करून क्षर्मप्रतिष्ठा वाढवित असतानाच सामाजिक समतेचे विद्यार्थ्यांच्या अंतकरणात बीजारोपण करण्याचा तो महान प्रयत्न होता. कारण या छात्रालयात प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाती धर्माची कोणतीच बंधने नव्हती. सर्व धर्माच्या आणि सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी तेथे मुक्त द्वार होते आणि प्रत्येकाला पडणारा खर्च फक्त चार आणे. हे श्रद्धानंद छात्रालय म्हणजे डॉक्टर पंजाबराव यांच्या जीवीचा जिव्हाळा होय. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा वी व्ही कोलते लिखित पाठाचा अभ्यास केला. तुम्हाला हा पाठ अभ्यासण्यापूर्वी म्हणजे हा व्हिडिओ ऐकण्यापूर्वी जे हेतू प्रश्न द्यायचे होते ते व्हिडिओची लांबी वाढू नये यासाठी मी माझ्या ब्लॉगवर दिलेले आहेत. त्या ब्लॉगवर जाऊन आपण ते प्रश्न वाचावेत, ते प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे या उतार्यातून या व्हिडिओंच्या भागातून आपण शोधावीत, जेणेकरून तुमचा अभ्यास हा हेतूमूलक होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक फॉरवर्ड करा आणि असेच हे व्हिडिओ पाहत राहा, अभ्यास करा. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.